ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यामध्ये प्रत्येक गावात रेशन दुकानदाराचा मनमानी कारभार चालू असल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी लोकांना आपल्या हक्काचे गहू तांदूळ आदी रेशन धान्य वेळेवर मिळत नाहीये, त्याचबरोबर योग्य ती भावाची पावती देखील त्यांना दिली जात नाही आहे. याबाबतच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड यांच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. 22 मार्च 2021 रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. याप्रसंगी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष शिवश्री काकासाहेब पाटील मोरे, त्याचबरोबर तालुका उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, संदीप पाटील ढोरमारे, त्याचबरोबर भगवान खळदकर यांसह संभाजी ब्रिगेडचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. ओके. आज दिनांक 22/3/2021 रोजी आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे. आम्ही या अगोदर 7/1/2021 रोजी निवेदन तहसीलदार आणि माननीय छगन भुजबळजी साहेब यांना पाठवण्यासाठी त्यांनी कोणतीही कारवाई न करता राशन दुकानदार गोरगरीब लोकांचा माल खाऊ लागले व पावतीसुद्धा देऊ लागले नाही. आणि जे राशन लोकांना 10 किलो भेटायचं त्या ठिकाणी 5 किलो देऊ लागले. 5 किलो राशन दुकान हे काळ्या बाजारात विकण्यासाठी ठेवलेलं असताना आम्ही असे निवेदन दिले आहे की येत्या 22/3 रोजी जाहीर उपोषणात तहसील कार्यालयासमोर बसणार आहे. आज दिनांक 18 मार्च 2021 रोजी संभाजी ब्रिगेड सामाजिकच्या वतीनं तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आलेलं आहे. निवेदनाचा विषय असा आहे की राशन दुकानदार राशन धारकांना पावतीप्रमाणे पैसे देत नाही व पावतीप्रमाणे राशन देत नसल्याने त्यांची चौकशी करण्याबाबत. सिल्लोड तालुक्यामध्ये जे राशन दुकानं आहेत ते मदमस्त झालेले आहेत. जे धान्य वाटप आहे ते योग्य रीतीने करत नाहीत. धान्य जे 35 किलो दिलेलं असेल तर त्या ठिकाणी 5 ते 10 किलो देऊन त्यांची भूक भागवतात आणि ते धान्य उडवडीत जे इतर लोक आहेत त्यांना अतिरिक्त पैसे घेऊन विकतात अशा पद्धतीची तक्रार आमच्यापर्यंत आलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जी पावती द्यायला पाहिजे ती पावती कुठल्याही ग्राहकाला दिल्या जात नाही. यासाठी दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं होतं. तसंच प्रतिलिपी म्हणून छगनरावजी भुजबळ माननीय मंत्री महोदय यांनासुद्धा ते पाठवण्यात आलं होतं. पण कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली नाही. जर आता या ग्रामीण जनतेला न्याय मिळाला नाही, जर तळागाळातील लोकांना योग्य दरामध्ये योग्य मोबदल्यामध्ये जर त्यांना धान्य मिळत नसेल तर संभाजी ब्रिगेड या ठिकाणी आक्रमक होईल आणि दिनांक 22 मार्च 2021 रोजी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसू असा इशारा या ठिकाणी आम्ही आंदोलनाच्या वतीनं या निवेदनाच्या वतीनं तहसीलदार साहेब यांना देत आहोत. यावर कारवाई करून तात्काळ जे की राशन दुकानदार आहेत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड सामाजिकच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करत आहोत. न्यूज रिपोर्टर गजानन सुरडकर, आज 24 तास, सिल्लोड. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.